नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमच्या ऑलराऊंडर हाऊसवाईफ मध्ये. माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजचा टॉपिक जरासा हटके आहे, कारण पार्लरला तर आपण सगळ्याच लेडीज जातो. पण पार्लरला जाताना काय काळजी घेतली पाहिजे आणि पार्लरवरून आल्यानंतर सुद्धा आपण आपली स्वतःची कोणती काळजी घेतली पाहिजे, या गोष्टींवरती मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाचे पॉइंट्स सांगितलेले आहेत, ते पॉइंट्स तुम्ही नक्की फॉलो करा, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या मताप्रमाणे आपण जेव्हा जेव्हा पार्लरला जातो तेव्हा आपल्याजवळ आपला स्वतःचा एक रुमाल किंवा नॅपकिन किंवा टॉवेल आपण जाताना घेऊन गेलं पाहिजे. अशा ठिकाणी बऱ्याच लेडीज येऊन गेलेल्या असतात. एवढ्या लेडीजच्या वापरानंतर तो टॉवेल हायजेनिक असेल की नाही असा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. म्हणूनच आपण काय करायचं, जेव्हा जेव्हा पार्लरला जातो तेव्हा आपला स्वतःचा एक रुमाल किंवा टॉवेल किंवा छोटासा एखादा नॅपकिन आपण जरूर जवळ ठेवावा. आणि हो, जर कधी घाई गडबडीत आपल्याकडनं आपला टॉवेल किंवा रुमाल घरीच विसरला तर त्या ब्युटिशियनना नक्की सांगावे की टॉवेल किंवा रुमाल वापरण्याच्या ऐवजी तुम्ही टिश्यूचा वापर करा. दुसरी टिप म्हणजे, तुमचा एखादा फंक्शन असेल किंवा कुठलाही एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं असेल तर त्या कार्यक्रमाच्या 2 ते 3 दिवस अगोदर तुम्ही पार्लरला गेलं पाहिजे. कारण कुठल्याही फेशियलचा क्लीनअपचा 2 ते 3 दिवसानंतर बेस्ट रिझल्ट मिळतो. पुढची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर पार्लरला हेअरकट करण्यासाठी जाणार आहात तर हेअरकटला जाण्या अगोदर तुम्ही व्यवस्थित आणि प्रॉपर पद्धतीने हेअर वॉश केला पाहिजे. कारण जेव्हा तुमच्या केसांमध्ये ऑइल राहते तेव्हा तुमचा हेअरकट प्रॉपर पद्धतीने होत नाही. म्हणूनच हेअरकट करण्यापूर्वी प्रॉपर हेअर वॉश केलाच पाहिजे. तसेच आपल्याला पार्लरमध्ये जाऊन एखादी हेअरस्टाईल करायची असेल तर कोणती काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण पार्लरला एखाद्या हेअरस्टाईल करण्यासाठी जात असणार तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण जेव्हा हेअर वॉश करतो ना तेव्हा कधीही कंडिशनर वापरू नका. कारण कंडिशनर वापरल्याने काय होतं, आपले केस एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होतात आणि ती प्रॉपर व्यवस्थित हेअरस्टाईल बसत नाही. या सिल्की झालेल्या केसांमुळे आपल्या हेअरस्टाईलला कितीही पिणा लावल्या तरी ती हेअरस्टाईल खूप वेळ राहत नाही आणि त्या हेअरस्टाईलमधल्या पिना सुटून जाऊन तुमची हेअरस्टाईल लूज होते. म्हणूनच हेअरस्टाईल करायला जाताना कंडिशनर वापरू नका. आता पार्लरवरून घरी आल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण एखादं फेशियल किंवा क्लीनअप करून आलेलो असतो त्यानंतर हळूहळू आपली स्किन ऑइली दिसायला लागते. याचं कारण म्हणजेच, जेव्हा स्किनवरती एखादा मसाज होतो त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल होण्यास किंवा व्यवस्थित होण्यास मदत होते आणि यामुळेच आपल्या स्किनवरती थोडं थोडं ऑइल दिसायला लागतं. हे ऑइल काढण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही, फक्त थंड पाण्याचा शिपका चेहऱ्यावरती मारावा. आणि हो, जेव्हा कुठलंही फेशियल किंवा क्लीनअप केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवस कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा कोणत्याही प्रकारचा साबण किंवा फेस वॉश बिलकुल वापरायचा नाही आहे. आणि जर तुम्ही तो वापरला तर तुम्हाला फेशियलचा रिझल्ट बिलकुलही मिळणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे, जर तुमचे केस कर्ली असतील किंवा वेवी असतील आणि तुम्हाला जर एखाद्या फंक्शनसाठी केस टेम्पररी स्ट्रेट करायचे असतील आणि जरी तुम्ही ते केले तर त्याला फक्त पाणी लागू द्यायचे नाही. जेव्हा तुम्ही त्या केसांना पाणी लागू दिले तर ते पुन्हा नॉर्मल लेवलला येतील. त्याचप्रमाणे तुमचे केस जर स्ट्रेट असतील आणि तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्या केसांना कर्ली लुक द्यायचा असेल आणि त्यावेळेस तुम्ही जर तो कर्ली लुक दिला तर तसेच तिथेही सेम गोष्ट, फक्त तुमच्या केसांना पाणी लागू द्यायचे नाही. जेव्हा जेव्हा या केसांना पाणी लागेल तेव्हा तेव्हा ते केस तुमचे नॉर्मल लेवलला येतील, एवढं नक्की. या सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा
आणि त्या टिप फॉलो केल्यानंतर तुम्हाला त्याचे काय रिझल्ट मिळाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। असेच मी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील। आणि माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।